सोलापुर ग्रामीण पुलिस अधीक्षक हीरेश प्रभु ने किसानों से करोड़ों की गंडेबाजी करने वाले सुगर मिल सूत्रधार को हिरासत में लिया है। वारसी सुगर मिल एवं आर्यन कुमदा सुगर मिल के माध्यम से गन्ने का उत्पादन करने वाले किसानों से और गन्ना बाहुत कदरों से 25 करोड़ रुपए का गंडा करने वाले अविनाश भोसले को पकड़ने में पुलिस को कामयाबी मिली। वारसी तालुका और आसपास के किसानों ने मिल को गन्ना दिया, मगर मिल ने किसानों को गन्ने की रकम देने में अनबन शुरू कर दी, जिससे किसानों ने किसान आंदोलन शुरू कर चेयरमैन अभिनेश भोसले, वाइस चेयरमैन श्रीकांत नलावड़े के खिलाफ पांगरी पुलिस स्टेशन में मुकदमा दर्ज करवाया। श्रीकांत नलावड़े को पुलिस ने फौरन गिरफ्तार कर लिया, मगर अविनाश भोसले पुलिस को चकमा देता रहा। माझ्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन कारखान्याने गेली 2 वर्ष झालं शेतकऱ्यांचे ऊस बिल 21 कोटी व ऊस वाहतुकीचं बिल 3 कोटी रुपये असे तब्बल 24 कोटी रुपये अक्षरशः बुडवलेले असताना याला वाचा फोडण्यासाठी याला जबाबदार आमदार दिलीप सोपल यांनी अविनाश भोसले यांना दरोडेखोर अविनाश भोसले यांना कारखाना चालवायला दिला, परंतु अविनाश भोसले आणि दिलीप सोपल यांच्या संगनमतानं रात्री ते 3 महिने कारखाना चालवून रात्रीत गोडाऊनातली साखर विकून अविनाश भोसले फरार झाला। त्याच्यावरती जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे आंदोलन करून सहकार मंत्री तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटलांना सोलापुरात अडवून जा विचारला, त्या टायमाला त्यांनी लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले। ही दुर्दैवाची बाब होती, परंतु आज बी आमच्या अंगावरच्या त्या जखमा लाठी हल्ल्याच्या माझ्या शेतकऱ्याच्या आणि माझ्यावरच्या जखमा बुजलेल्या नाहीत। तरी सुद्धा आता पुन्हा माझ्या सोलापूर जिल्ह्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख झालेले असताना, जिल्ह्याचे सुपुत्र असताना, त्या आर्यांच्या बाबतीत माझ्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलेले नाहीत। याबाबतीत सातत्यानं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि सहकार मंत्र्यांना भेटून मी पाठपुरावा करतोय आणि याबाबतीत त्यांनी आर्यांच्या जी बाहेरची मालमत्ता आहे आर्यांचा लिलाव झालाय, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतल्यानंतर आदेश दिल्यानंतर आर्यन कारखान्याची मालमत्ता पूर्ण जपून ही पूर्ण जप्त करून विकायला काढली, परंतु आर्यन कारखान्याच्या बाहेरची जी 65 एकर जमीन आहे ती योगेश सोपल आणि त्यांच्या आर्यांच्या संचालक मंडळाच्या नावावर असल्यामुळं या दरोडेखोराच्या नावावरची जमीन त्वरित शासनानं जप्त करून ती विकायला काढल्यास भरपूर पार्ट्या तो कारखाना घ्यायला विकत घ्यायला तयार आहेत। अन्यथा जर सरकारला ही बाहेरची मालमत्ता जप्त करायला वेळ नसेल तर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री निधी माझ्या शेतकऱ्याला देऊन 24 कोटी रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावेत। अन्यथा सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सहकार मंत्री सुभाष देशमुखांना मी आवाहन करू इच्छितोय, 15 दिवसात जर माझ्या आर्यांचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाही केले तर सोलापूर जिल्ह्यात सुभाष बापूंची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही, या होणाऱ्या परिणामाला सुभाष देशमुख स्वतः जबाबदार राहतील। पांगरी पोलीस स्टेशन पूर्ण नंबर 6/16 वादवी कलम 420 409 407 प्रमाणे गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये खामगाव येथील आर्यन शुगर येथील शेतकऱ्याच्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल आहे। यातील यामध्ये 2 आरोपी होते, त्यातील श्रीकांत नलावडे यास अटक करून याच्या त्याच्याविरुद्ध मेहरवान न्यायालयात 400 दोषारोपपत्र दाखल केले होते। यातील दुसरा आरोपी मुख्य सूत्रधार जो आहे अविनाश बसवून भोसले यास मान्य विरेश प्रभू स्वरूप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक श्री कुंभार साहेब व त्यांच्या टीमने काल बेळगाव येथून अविनाश बसवून भोसले यांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर आज रोजी त्यांना पांगरी पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आणि मेहरवान न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात दिलेली आहे। सदर गुन्ह्यांचा उर्वरित तपास चालू आहे।